नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, पीएम किसान योजना या अंतर्गत 60 लाख शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळाले नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ते आता पाहिजे असेल तर तुम्ही हे आता पाहिजे असेल तुम्ही हे काम नक्की करा. मी तुम्हाला जे सांगणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्हाला मोबाईलवर कोणतं काम करायचं आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून जे शेतकरी वंचित आहे त्यांना हे हप्ते मिळेल. तर मित्रांनो, 2,000-2,000 रुपयाचे जे हप्ते शेतकऱ्यांना पडले नाही किंवा मागील हप्ते पुढील हप्ते पडले नाही, त्यांच्यासाठी मी जे सांगणार आहे ते तुम्ही तसे. आता मित्रांनो, हे 2,000-2,000 रुपये तुमच्या शेतकऱ्या खात्यात पडले नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे का नाही पडले, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करू. तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना हा 1 डिसेंबर 2019 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आधार कार्ड आहे. त्याशिवाय तुमच्या बँक खात्यात 6,000 रुपयाची मदत येणार नाही. देशातील जवळपास 1,00,000 शेतकरी त्याशिवाय तुमच्या बँक खात्यात 6,000 रुपयाची मदत येणार नाही. देशातील जवळपास 1,00,000 शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित आहे, ज्या केवळ एका कागदाअभावी वार्षिक 6,000 रुपये वार्षिक मदत पुरवतात. मी आधार कार्डबद्दल बोलत आहेत. नंबर योग्य प्रकारे न लिहिता किंवा पंतप्रधान किसान योजनेच्या अर्धा कॉपी करून घेतल्यामुळे इतर इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी याचा फायदा घेण्यात अयशस्वी ठरले. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो 1,200 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले नाहीत. जर हा गोंधळ झाला नसता तर लॉकडाऊनच्या वेळी देशातील शेतकरी यांना 1,200 कोटीची आणखी मदत मिळाली असती. त्या कार्ड नंबरमुळे 60 लाख शेतकऱ्यांचा लाभ मिळाला नाही. तर मित्रांनो, या योजनेत 1 डिसेंबरपासून आधार अनिवार्य आहे. पंतप्रधान किसान योजनेत पीएम किसान अर्ज करताना आधार क्रमांक नसणे किंवा चुकीची नोंदणीचा काही फायदा नाही. जिल्हा पातळी सुधारण्यासाठी सरकारने मोहीम राबवण्यास सांगितली आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहे तर मित्रांनो ज्या काही तुमच्या चुका झालेल्या आहे त्या चुका सुधारण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक मोहीम राबवण्यात आलेली आहे. तर कोरोनामुळे ह्या मोहिमेला स्थगिती दिली आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते कशा प्रकारे घरी बसल्या बसल्या ते करू शकता ते सांग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण चूक सुधारू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी स्वतः फार्मर्स कॉर्नरवर जाऊन सुधारू शकतात. कॉमन सर्व्हिस सेंटर CSC मध्ये या सुधारणा केली जाऊ शकते. परंतु आता आधार नसलेल्या वार्षिक शेतीसाठी 6,000 रुपयाची मदत उपलब्ध होणार नाही. यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत सूट देण्यात आली आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर CSC मध्येही यासाठी 30 नोव्हेंबर सूट देण्यात आली होती, परंतु 1 डिसेंबरपासून अनिवार्य केली होती. तर मित्रांनो, तुम्हाला कशा प्रकारे मदत मिळते सांगतो. जेव्हा राज्य सरकार केंद्राकडे योग्य व प्रमाणित डेटा पाठवते तेव्हा पात्र हस्तांतरण पात्र लाभार्थ्यांना ती रक्कम दिली जाते. तर मित्रांनो, अशी जर तुम्ही चूक केली तर राज्य केंद्राकडे पाठवत नाही आणि ते तुम्हाला हप्ता मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला 2,000 रुपये मिळत नाही. तर मित्रांनो, ते तुम्ही कशा प्रकारे सुधारणा करू शकता ते तुम्हाला सांगतो. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर कसे करायचे ते सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या कसे आधार कार्ड दुरुस्त करू शकता ते तुम्हाला सांगतो.
तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल PMKisan.government.in या संकेतस्थळावर जायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटवर गेल्यानंतर एडिटिंग आधार यावर जाय. या ठिकाणी जाऊन तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा येतो ते खाली टाकून ओके करायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबर बरोबर आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, ते व्यवस्थित टाकायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जी प्रोसेस आहे ती तुम्हाला 6,000 रुपये मिळू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला. लवकरच